नमस्कार मंडळी, लाईफलाईन सर्व्हिसेस मध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे। तर आज मी आपल्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की ची बॅटरी 12 व्होल्टची कोणत्या पण कारची बॅटरी या मल्टीमीटरने कशी चेक करायची, खराब आहे की चांगली आहे, आज मी सांगणार आहे। तर चला बघूया आपल्या व्हिडिओ मध्ये। हा आहे आपला मल्टीमीटर, साधा हा आपला साधा कुठे पण आपल्या 150-200 रुपयामध्ये हा मिळतो मल्टीमीटर। याचा रेड आणि ब्लॅक प्रॉब आहे आणि आपण याला सेट करणार आहोत 20 DC व्होल्टवर। मल्टीमीटर ऑन केला आहे 20 DC व्होल्टवर, कारण बॅटरी आहे 12 व्होल्टची। तर आपण हा रेड म्हणजे हा पॉझिटिव्ह आणि हा ब्लॅक हा निगेटिव्ह। 12 व्होल्टची कोणत्या पण गाडीची कारची बॅटरी आपण या मल्टीमीटरने चेक आहे की कशी आहे आपण चेक करू शकतो, चांगली आहे की खराब आहे बॅटरी। डाऊन केव्हा केव्हा सकाळी लॉंग सेल्फ घेते गाडी किंवा स्टार्ट होत नाही, तर कस्टमर म्हणतो की बॅटरी खराब आहे कशी आहे, तर ही आम्ही अशा प्रकारे चेक करतो मित्रांनो। तर बघूया आपण ही रेड जे ब्लॅक प्रॉब आहे, हे हा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे बॅटरीचा याला आपण लावूया आणि हा जो रेड आहे हा पॉझिटिव्ह टर्मिनल, हा रेड वायर दिसत आहे, हा पॉझिटिव्ह आहे बॅटरीचा। तर अशा प्रकारे सर्वात आधी आपण हे दोन्ही प्रोब लावूया टर्मिनलला। बघा इथं दाखव, जवळ दाखव, 12 57 58 12.57 म्हणजे ही बॅटरी ओके आहे, म्हणजे चांगली आहे आणि म्हणजे बराबर आहे। पण जेव्हा आपण हिला म्हणजे चांगली आहे परफेक्ट चांगली आहे कशी चेक करू ते क्रँकिंगवर समजेल आपल्याला। कार आपण एकदा क्रँक करू म्हणजे स्टार्ट करूया, जेव्हा हा जो इथं पकड तिकडून इथं 12 व्होल्ट दिसत आहे आपल्याला 12 56 57, तर हा जेव्हा क्रँकिंगच्या वेळेस गाडीला क्रँकसाठी बॅटरीमध्ये व्होल्टेज 8 ते 9 व्होल्ट पाहिजे, हा आपण आपला होते की ते बघूया। म्हणजे स्टार्टिंगच्या वेळेस 8 किंवा 9 व्होल्ट इथं यायला पाहिजे, तर म्हणजे तेव्हा आपली बॅटरी चांगली आहे आपण समजू। तर बघूया आपण क्रँकिंगवर। मयूर सर, क्रँकिंग करा गाडी, ही बॅटरी ओके आहे। तर मी तुम्हाला दाखवत आहे की एकदा आपण बघूया की ही व्होल्टेज किती दाखवत आहे इथे स्टार्टिंग करताना। आहे 9 व्होल्ट आलेला आहे, म्हणजे ही बॅटरी ओके आहे। आणि सपोज जर ही बॅटरी खराब असती किंवा डाऊन असती तर व्होल्टेज जो आहे 8च्या ठिकाणी 6 7 आला असता गाडी स्टार्ट झाली नसती। आणि सपोज जर बॅटरी ही खराब असती तर इथं 12 व्होल्टच्या ठिकाणी आपल्याला 11 किंवा 10 किंवा 9 या रेंजमध्ये व्होल्टेज दाखवलं असतं, ही बॅटरी चांगली आहे म्हणून इथे 12च्या वर व्होल्टेज दाखवत आहे। अशा प्रकारे बॅटरी चांगली आहे आणि सेल्फ मारताना याच्यावर क्रँकिंगवर आपल्याला बॅटरीमध्ये क्रँकिंग करताना 8 ते 9 व्होल्ट इथे दाखवायला पाहिजे, शो करायला पाहिजे। इथे आपल्याला बरोबर 9 व्होल्ट दाखवला म्हणजे बॅटरी ओके आहे। जर बॅटरी खराब असती, चार्जिंग होत नाही आहे किंवा चार्जिंग आहे की नाही आपल्याला याच्यावरून कळेल। आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आपल्याला सांगणार आहे की जो आपला अल्टरनेटर आहे आपली बॅटरी चार्जिंग करत आहे की नाही, हे मी आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ते पण मल्टीमीटरद्वारे आपण कसं काय चेक करू हे मी सांगणार आहे। तर असेच व्हिडिओ आपले बघत राहा। धन्यवाद मित्रांनो।